आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आत्मीतील राहुल गांधींची सभा यशस्वी करणार पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांचा विश्वास. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 24 रोजी आत्मनेते आयोजित काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा यशस्वी करणार असा निर्धार पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. निपाणी मतदारसंघातील उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरणार असले तरी काँग्रेस नेत्यांच्या एकजुटीतून निपाणीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांच्या सभेची तयारी पूर्ण झाली असून निपाणी मतदारसंघातून मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री जारकीहोळी यांनी केले. यावेळी आमदार काका पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, युवा नेते उत्तम पाटील, अरिहंतचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी अत्नीहून पद्यराज चौगुले. ನಾಯಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಉಚ್ಚ ನಾಯಕ ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು 24 ತಾರೀಕು ಅತ್ನಿ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ. ಪೂರ್ವವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಲೀಡರ್ಗಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಿಪ್ಪಾಣಿ ಕ್ಷೇತ್ರದಿಂದ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಹುಮ್ಮಸ್ಸಿಂದ ಜಾಸ್ತಿ ಜನ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಹಾಗಾದ್ರೆಲ್ಲ ಅಸಮ್ಮತಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಈಗಾಗಲೇ ಗುಜರಾತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಹೊಸ ಟೈಪ್ ಒಂದು ಚುನಾವಣೆ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಅದೇ ರೀತಿ ಈಗಾಗಲೇ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈಗ ಮಾಡಿ ಎರಡನೇ ಹಂತವಾಗಿ ಬಾಂಬೆ ಕರ್ನಾಟಕ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಬಾಂಬೆ ಕರ್ನಾಟಕ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿ ಸತತ 3 ಕ್ರಾಸ್ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮತ್ತೆ 2018 ಚುನಾವಣೆ ಸಜ್ಜುಗೊಳಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅವ್ರ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಮತ್ತು ಸಿದ್ದರಾಮ ಲೀಡರ್ಶಿಪ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ 2018 ಚುನಾವಣೆ ಮತ್ತೆ ಗೆದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸದಸ್ಯತ್ವ ತಿಳಿಸಿಕೊಡಲು ಇಚ್ಛಪಡ್ತೇನೆ. ಸರ್, ಏನೇನು ತಯಾರು ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿಂದ ಎಷ್ಟು ಗಾಡಿ ಹೋಗೋದೇನು ಸರ್? ಈಗ ನೋಡಿ, ನಾನು 4 ಐದು ಗಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೇವೆ. ಅವ್ರಿಗೂ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ಬೋದು. ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸ್ಥಳೀಯ ನಾಯಕರ ಜೊತೆ ಮತ್ತು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಚರ್ಚಿಸಿ ಎಲ್ಲ ಸಾಮೂಹಿಕ ನಾಯಕತ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಹೊಂಟಿದ್ದೀವಿ.